प्रवीण बाबासाहेब चव्हाण वय सव्वीस वर्ष हा मूळचा ब्रह्मनाथ तांडा तेलगाव तालुका वडकर्णी जिल्हा बीड येथील रहिवाशी असून तो सध्या शिवणे या ठिकाणी राहत होता साधारण चार वर्षापूर्वी प्रवीण चव्हाण याचा पूजा शरदभाऊ पवार हिच्याशी प्रेमविवाह झाला होता ते लग्नानंतर थोडे दिवस ब्रह्मनाथ तांडा तेलगाव या त्यांच्या मूळ गावी राहिले त्यानंतर ते पुण्याला वारजे माळवाडी परिसरात राहू लागले ते ज्या ठिकाणी राहत होते त्या बिल्डिंगमध्ये पूजा हिचा भाऊ व बहीणही भाड्याने राहत होते ती सगळी मंडळी भाजीपाल्याचा व्यवसाय करत होती या व्यवसायात या मंडळींचा चांगलाच जम बसला होता कारण ही मंडळी सकाळी पहाटे उठून पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरातून शेतकरी मंडळींकडून होलसेलमध्ये भाजीपाला विकत घ्यायचे व ते ग्राहकांना द्यायचे ते आठवडा बाजारात शेतकरी ते ग्राहक असा माल विकत होते त्यामुळे प्रवीणही या धंद्यात रमू लागला होता त्याने थोडे दिवस मार्केटयार्ड हडपसर सासवड नसरापूर या भागामधील शेतकऱ्यांकडून माल घेऊन पुण्यामधील आठवडे बाजार असा परिसरात बोर्ड लावून शेतकरी ते थे थेट ग्राहक असा बोर्ड लावला व धंद्यास सुरुवात केली या धंद्यामध्ये चांगला जम बसल्याने त्याने मालासाठी एक चार चाकी गाडी खरेदी केली टेम्पोसारखी गाडी असल्याने तो रोज पहाटे उठून माल खरेदीला जायचा व दुपारी थोडा वेळ आराम करून संध्याकाळी चार नंतर ते दोघे नवरा बायको आठवडा बाजारात भाजीपाला विकायला जायचे रात्री भाजीपाल्याचे दुकान बंद केल्यानंतर मित्रमंडळींच्या संगतीने प्रवीणच्या खाण्यापिण्याच्या पार्ट्या होत असायच्या कधीतरी होणाऱ्या पार्ट्या आता रोजच होऊ लागल्या होत्या तसेच प्रवीण बऱ्याचदा घरी आल्यानंतर बराच वेळ मोबाईलवर चॅटिंग करत असायचा त्यामुळे प्रवीण पूजा यांच्यामध्ये सतत वादविवाद होऊ लागला होता त्यानंतर वर्षभरातच पूजाला दिवस गेले ती गरोदर राहिली त्यांना एक गोंडस मुलगा प्राप्त झाला त्या मुलाचे नाव हर्ष असे ठेवण्यात आले मुलगा झाल्यानंतर पूजाच्या घरची माहेरची मंडळी बहीण भाऊ आई वडील हे खुश झाले प्रवीणच्या घरच्या मंडळींना आनंद झाला प्रवीणचा भाजीपाल्याचा व्यवसायही चांगला चालला होता त्यामुळे थोडेफार पैसे येण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवीणचे मित्रमंडळीसोबत खाण्यापिण्याचे प्रमाणही वाढले पार्ट्या वाढू लागल्या होत्या प्रवीण अशा पद्धतीने वागत असल्यामुळे दोघा नवरा बायकोंमध्ये भांडणे सुरू झाली प्रवीण हा मनमानीपणे वागत होता त्याच्या वागण्या बोलण्याचा पूजाला संशय येत होता तो त्याच्या ओळखीच्या एका महिलेच्या प्रेमात गुंतला असल्याची खात्री पूजाची झाली होती त्यामुळे त्या पती पत्नीत सकाळ संध्याकाळ रोज भांडणतंटा होऊ लागला होता त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता तरी त्यांच्यामधील वाद हो हा शुल्लक गोष्टीमुळे होत होता पूजा व प्रवीण या दोघांच्या वादाची माहिती तिने आपल्या भावाला सांगितली होती पूजा भावाला म्हणाली की माझा नवरा प्रवीण हा दारू पिऊन मला छळतो हे आपल्या आईवडिलांना सांगू नका कारण मी लव मॅरेज केलेले आहे त्यांना खूप वाईट वाटेल तर पूजा प्रवीणला म्हणायची की तुम्ही आता दारू पिऊ नका तुम्ही आता माझ्याशी माझ्यासाठी व आपल्या बाळासाठी तरी दारू पिणे वाईट वागणे सोडून द्या प्रवीण हा तेवढ्यापुरता हा म्हणायचा आणि नंतर दुसरा दिवस उजाडला की विसरून जायचा असाच वर्ष दोन वर्षाचा कालावधी निघून गेला पूजा ही प्रवीणबरोबर भाजीपाला विक्रीसाठी जात असायची भाजीपाला व्यवसायासाठी त्यांच्याकडे टेम्पो हे वाहन होते त्या वाहनाला रोज डिझेल लागायचे मात्र या परिसरातून गाड्यांमधून रात्रीच्या वेळी डिझेलची चोरी होत असल्याने गाडीवाले पंपामधून पाच दहा लिटरचे कॅन डिझेलने भरून आणत आणि रात्रीच्या वेळी घरी ठेवत असत तसे प्रवीणही रोज आपल्या गाडीसाठी एक पाच लिटर डिझेलचा कॅन पंपावरून घरी आणत होता प्रवीणचे दिवसेंदिवस वागणे बदलत चालले होते तो पूजाला घर खर्चालाही पैसे देत नव्हता म्हणून पूजा तुम्ही एवढे पैसे कमावता ते काय करता असा जाप विचारत होती तेव्हा तो तिला मारहाण करून त्रास देत होता हे सगळे ती आपल्या भावाला सांगत होती त्यावेळी भाऊ म्हणायचा की तू आमच्याबरोबर राहण्यात चल परंतु पूजा म्हणायची की मी प्रेम विवाह केला आहे माझ्यामुळे आपल्या आई आईवडिलांची बदनामी होईल या विचाराने ती कुठेही जाण्यास तयार नव्हती ती आईवडील भाऊ यांच्याकडे येण्या जाण्यासही नकार देत होती पूजा व प्रवीणलाही तिच्या भावांनी व बहिणीने समजून सांगितले होते परंतु प्रवीणवर याचा कुठलाच फरक पडत नव्हता पूजा दिवसेंदिवस प्रवीणच्या वागण्यावरून हैराण झाली होती प्रवीणला कसे सुधारावे यासाठी ती बिचारी सर्वतोपरी प्रयत्न करत होती दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजण्याचा सुमार झालेला असावा त्या दरम्यान प्रवीण हा मार्केट यार्डातून काही भाजीपाला घेऊन आला होता पूजाने त्याला आज कुठे गेला होता असे विचारले त्यावरून त्या, त्या दोघांमध्ये चांगलाच वाद सुरू झाला पूजा आज इरेलाच पेटली होती प्रवीणने दुपारीच थोडीशी दारू पोटामध्ये ढकललेली होती त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये दारूचा अंमल चांगला झाला होता त्याने रागाच्या भरात तिला केली तिचे केस ओढून तिला मारहाण करू लागला होता प्रवीण व पूजा यांची चाललेली भांडणे पाहून त्यांचा मुलगा हर्ष घाबरला त्याने वरच्या खोलीमध्ये राहत असलेल्या आपल्या मामा अमोल भाऊराव पवार याला जाऊन सांगितले मामा पप्पा मम्मीला खूप मारतोय तू खाली लवकर चल मग पूजाचा भाऊ अमोल व त्याची पुतनी दीपिका असे दोघेही पूजाच्या घरी आले त्यावेळी पूजाचे केस धरून प्रवीण मारहाण करत होता मग अमोलने त्या दोघांची भांडणे सोडवली त्यांना त्याने विचारले भांडणाचे कारण काय त्यावेळी पूजा म्हणाली हा माणूस रोजच दारू पिऊन येतो दारू पिण्यास पैसे मिळतात परंतु घर खर्चाला ना पैसे नाहीत त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत व सगळा पैसा तो त्या बाईवर उधळतो हे बोलत असताना पूजाच्या डोळ्यावर धुंदी आल्यासारखे झाले होते ती लडखडू लागली होती तिला धर तिच्या भावाने विचारले काय झाले तुला मला सांग पूजा त्याला म्हणाली मी रागाने स्वत दोन झाकणे फिनेल पिले आहे हे ऐकून तिचा भाऊ तिला घेऊन दवाखान्यात जाण्यासाठी गडबड करू लागला तेव्हा पूजाला उलटी झाली ती त्याला म्हणाली आता मला बरे वाटते सर्व वातावरण शांत करून तिला समजावून सांगून तिचा भाऊ घरी गेला दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीसचा दिवस उजाडला पूजाचा भाऊ अमोल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी आला त्यावेळी प्रवीण हाही घरात होता साधारण साडेबारा ते पावणे एक वाजताच्या सुमारास पूजाचा भाऊ परत घरी गेला थोडा वेळ झाला असल्याने पूजाचा मुलगा हर्ष पळत गेला मामा पप्पाने मम्मीला आग लावली आहे हे ऐकून पूजाचा भाऊ अमोल त्याची पुत्नी दीपिका असे पळत खाली आले त्यावेळी पूजाचे कपडे डिझेलने माखलेले आणि पेट घेतलेले दिसले त्यावेळी भाऊ अमोलने तिच्या अंगावर पाणी ओतले प्रवीणही वाचवा वाचवा म्हणून ओरडत होता अमोल घरात गेला ब्लँकेट आणून त्याने तिला गुंडाळले व प्रवीणच्या टेम्पोतून तिला वारजे येथील माई मंगेशकर हॉस्पिटल येथे नेले परंतु तेथील हॉस्पिटलमध्ये तिला घेतले नाही त्यानंतर पुणे शहरातील सूर्य हॉस्पिटलमध्ये तिला नेले व तिथे उपचार चालू असताना पूजाचा मृत्यू झाला पूजा मयत झाल्यानंतर पूजाचा भाऊ अमोलने त्याबाबत रितसर फिर्याद नोंदवली त्यानुसार पूजाच्या मरणास कारणीभूत ठरल्यामुळे पूजाचा नवरा प्रवीण चव्हाण याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला कलम तीनशे दोन चारशे अठ्ठ्याण्णव अ नुसार गुन्हा नोंदवला वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे यांनी आपल्या तपास पथकाला प्रवीणला शोधण्यासाठी सूचना दिल्या परिसरातील खास खबरे व सी सी टी व्ही फुटेज तपासणी करण्याबाबत सांगण्यात आले त्याच दरम्यान एका खबऱ्यामार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे यांना माहिती मिळाली की प्रवीण हा आपल्या गावाकडे पळून जाण्याच्या तयारीत असून तो वारजे बस थांबा येथे थांबलेला आहे प्रवीणने स्वतःची ओळख लपून राहण्यासाठी तोंडाला गमजा बांधला होता प्रवीणची माहिती मिळताच लागलीच वारजे पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले पतीपत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याच्या चा बऱ्याच घटना आपण रोज पाहतो पत्नीला आपल्या पतीचे बाहेर खाली वागणे रोज दारू पिणे घरी न जेवता हॉटेलमध्ये जाऊन खाणे अथवा रात्री उशिरापर्यंत कोणत्या तरी महिलेबरोबर मोबाईलवरून व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्रामवर चॅटिंग करणे यातून संशय वाटू लागतो यावरून पती पत्नी सतत वाद होत असायचा या वादातून अप्रिय घटना घडण्यास वेळ लागत नाही पुणे जिल्ह्यात एक तरुण जोडपे राहत होते त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता दोघे भाजीपाला विकून चरितार्थ चालवत होते दोघे एक दिलाने काम करत असल्याने त्यांना यशही आले होते पण हातात पैसे आल्यानंतर त्याची नियत बदलली तो बाहेर ख्याली वागू लागला आणि संसारात वाद भडकला लग्नाला अवघी चार पाच वर्ष झाली होती पोटाला एक लहान मूल होते पण याचे त्याला काहीच नव्हते त्याच्या वर्तनाने ती पार वैतागून गेलेली होती पती पत्नीत वाद धुमसतच होता अखेरीस त्याने आपल्या पत्नीला पेटवून दिले यात तिचा मृत्यू झाला त्याला पोलिसांनी अटक केली तर तिचे लहान मूल मात्र अनाथ झाले तुम्हाला या सत्य घटनेबद्दल काय वाटते तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच प्रकारे सत्य घटना ऐकण्यासाठी या चॅनलला पुन्हा भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सत्य तोपर्यंत धन्यवाद